नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सेतु अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-23 पूर्व चाचणी उत्तरांसह इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र। चला विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी आहे एकूण 25 गुणांची, वेळ आहे 1 तास 30 मिनिट। प्रश्न पहिला, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा। भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? डॉक्टर एम एस स्वामीनाथन। आपल्याला या पद्धतीने दृकश्राव्य साधनांमध्ये या साधनाचा समावेश होतो। कोणाचा होतो? दूरदर्शन। भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न या प्रधानमंत्र्यांनी केला। कोणी केला? राजीव गांधी। आजच्या काळातील डॅश ही एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे। तसं जर पाहिलं तर चारही पर्याय आपल्याला योग्य वाटतात, पण त्यातल्या त्यात अत्यंत योग्य पर्याय आहे पर्यावरणाचा ऱ्हास। पुढील गटातील चुकीची जोडी ओळख। या गटातील चुकीची जोडी आहे भौतिक साधन अभिलेख, या गटातील चुकीची जोडी आहे ज्योती म्हापसेकर महिला आयोग, या गटातील चुकीची जोडी आहे डॉक्टर राजा रामन्ना अवकाश संशोधन। पुढे जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या प्रत्येक पाठाचे इतिहास भूगोल राज्यशास्त्राच्या स्वाध्याय उत्तरांसह त्याचबरोबर प्रत्येक पाठाच्या घटक चाचण्या उत्तरांसह आणि प्रत्येकाच्या स्वतंत्र पीडीएफ त्याचबरोबर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी लागणारं सर्व साहित्य सामाजिक शास्त्रांचं आणि प्रत्येक विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनाचे पीडीएफ उत्तरांसह आम्ही तयार केले। त्यासाठी एक स्वतंत्र टेलिग्रामचा ग्रुप आम्ही बनवलाय, तो ग्रुप आपण जॉईन करा आणि या सर्वांचा लाभ घ्या। चला तर दुसरा, सूचनेप्रमाणे कृती करा गुण 4। एक, संकल्पना चित्र पूर्ण करा। मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग दाखवायचे, खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र। 2, खाली दिलेल्या भारतातील पंतप्रधानांचा कालखंड योग्य क्रमाने। 1, राजीव गांधी, त्यानंतर पी व्ही नरसिंह राव, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि एच डी देवेगौडा। आपल्याला अधिक समजावे यासाठी त्यांचा कालखंड देतो। संकल्पना चित्र पूर्ण करा। सामाजिक समता निर्माण होण्यासाठी संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क, त्यामध्ये आहे शोषणाविरुद्धचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा। थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2 गुण 4। 1, जल प्रदूषण। जल प्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण। जल प्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे। हवा, पाणी, अन्न या माणसाच्या 3 गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे। आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे। प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात। जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात। जगातील बहुतेक देशात जल प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे। कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इत्यादी देशांमध्ये ही समस्या तीव्रतेने जाणवते। वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप। स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांचे स्वरूप आणि उद्दिष्टांमध्ये आता बदल झाले आहे। 1, कृष्णधवल रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहे। 2, जिल्ह्याचे मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे।
तीन, दैनंदिन घडणाऱ्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्यही करू लागले. चार, आजची वृत्तपत्रे विविध मार्गांनी समाजाचा अविभाज्य घटक बनली आहे. इतिहासाची सात, इतिहास लेखनास प्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना आपण इतिहासाची साधने म्हणतो. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. मग पहा, लिखित मध्ये वृत्तपत्रे, पत्रव्यवहार, चरित्रे, नियतकालिके आणि हस्तलिखित या. भौतिक स्मारक, किल्ले, नाणी, तुरुंग, राजवाडे. मौखिक मध्ये स्फूर्तिगीते, पोवाडे, गोव्या, लोककथा. दृकश्राव्यांमध्ये चित्रपट, अनुबोधपट आणि दूरदर्शन. प्रश्न, पुढील विधाने स कारण स्पष्ट करा. कोणतेही दोन गुण चार. एक, अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. एक, भारतात अनेक वर्ष अस्पृश्यता पाळली जात असे. दोन, या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाखीचे बनले होते. तीन, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. एक, घटनादत्त अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट होण्यासाठी सरकारने या रूढींवर कायद्याने बंदी आणली. तो सर्वच प्रसार माध्यमांना इतिहास या विषयाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना प्रसार माध्यमांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. जसं वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. प्रसार माध्यमांना भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लेख व विशेष पुरवण्या काढाव्या लागतात किंवा माहिती द्यावी लागते. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. दिनविशेष सारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्याच लागतात. म्हणून प्रसार माध्यमांना इतिहास या विषयाची गरज असते. पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. एक, औद्योगिकरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे. दोन, तेलाच्या व वायूच्या गळतीमुळे तसेच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तीन, हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नसून जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत. म्हणून जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही दोन गुण सहा. एक, प्रदेशवाद म्हणजे काय ते सांगून त्याचा देशावर कोणता परिणाम होतो. उत्तर, आपल्या प्रदेशाविषयी अति अभिमान बाळगून अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठतेची भावना निर्माण होणे म्हणजेच प्रदेशवाद. एक, आता परिणाम, अविकसित प्रदेश शैक्षणिक व नागरी सुविधा बाबतीत खूपच मागे पडतात. या भागातील जनतेला विकासाच्या संधी मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपण, बेरोजगारी, दारिद्र्य इत्यादी समस्यांनी लोक मेटाकुटीला येतात. चार, आपली फसवणूक होऊन आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. पाच, आर्थिक असमतोल निर्माण झाल्यामुळे राज्यांमधील सलोखा नष्ट होतो. सहा, या सलोख्या अभावी राष्ट्रीय ऐक्याला तडे जातात. तीन, पर्यटनातून कोणत्या व्यावसायिक संधी निर्माण होते.
पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. दोन, हॉटेल्स, खानावळी, लॉजेस, फळभाजी विक्रेते इत्यादींना व्यवसाय मिळतो. तीन, हस्तवस्तू, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने थाटली जातात. चार, पर्यटकांना पर्यटन स्थळे रिक्षावाले, टॅक्सीवाले, घोडेवाले इत्यादींना रोजगार मिळतो. पाच, पर्यटन स्थळाची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही रोजगार उपलब्ध. चार, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृती बाबत 6 घोष वाक्य तयार. एक, पर्यावरणाचे ठेवूया ध्यान, तेव्हाच बनेल देश महान. गाव असो वा असो शहर, वाचविले पाहिजेच पर्यावरण. वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण. चार, उज्ज्वल भविष्याचे एकच धोरण, पर्यावरणाचे करा रक्षण. पाच, या पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, झाडे लावूया, झाडे जग. सहा, पर्यावरण वाचेल तरच जग वाचेल. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित पूर्ण पाहून घ्या. इयत्ता 10वीच्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल. त्याचबरोबर बोर्डाच्या उत्तरपत्रिकेची सुद्धा सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ पाठ सुद्धा तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण टीमच्या वतीने एकच विनंती, जर चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण ज्ञान दिल्याने वाढत जाते. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. आपल्या सर्वांचे